कुणबी आणि मराठा या दोन शब्दांमुळे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण सध्या ढवळून निघालंय. महाराष्ट्रात कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण आहे, तर मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे मराठ्यांना देखील कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अभूतपूर्व आंदोलन उभं केलंय. यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत की वेगवेगळे, हे शब्द आले कुठून आणि समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची याबाबतची भूमिका काय होती, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हे सिद्ध करण्यासाठी आंतरविद्याशास्त्रीय अभ्यास करून एक लेख प्रकाशित केला होता. मराठ्यांची पूर्वपीठिका अथवा रट्टवंशोत्पत्तीविषयी शास्त्रीय विचार अशा नावानं प्रकाशित केलेल्या या लेखात त्यांनी मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती असल्याचं मांडलंय. शिंदे यांच्या लेखानुसार मराठे शब्दाची उत्पत्ती पाहिली तर राठी किंवा मरहट्टे या शब्दात रट्टे आणि राजपूत या शब्दात राज हा शब्द धातू आहे. मूळ संस्कृतमध्ये राज या धातूचा अर्थ अमल करणे असा आहे. यावरून रट्टे आणि राजपूत यांचा प्रभुत्व किंवा राजकारणाशी अत्यंत जुना संबंध आहे असं दिसतंय. संस्कृतशिवाय पाली आणि पारशी भाषेतही मराठा शब्दाची उत्पत्ती दिसते असं शिंदे यांनी आपल्या या लेखात लिहिलंय. लेखानुसार पाली भाषेत रट्ट शब्द जात, वंश, टोळी या अर्थाने सापडतो. यावरून रट्ट हे एका जातीचे विशेष नाम होते आणि आताचे मराठा हे जातीवाचक नाव तेच आहे असं शिंदेंनी आपल्या या लेखात लिहिलंय. याउलट कुणबी शब्द कूळ या शब्दापासून तयार झालाय असं शिंदे यांनी याच लेखात म्हटलंय. यात कूड म्हणजे एकत्र होणे किंवा राहणे हा तमिळ धातू आहे. याचा कुलू असा अपभ्रंश संस्कृत भाषेत झालेला आहे. कुली म्हणजे मजूर असा शब्द तमिळ भाषेत प्रसिद्ध आहे. कुलू किंवा कुली म्हणजे शेतावरचा मजूर असा कानडी भाषेत अर्थ प्रसिद्ध आहे. यावरूनच कुणबी शब्द आलेला आहे. कुणबी हा मराठी शब्द कुटुंबी असा संस्कृतमध्ये आहे. महाराष्ट्रातले कुणबी हे द्रविड आणि मराठ्यांच्या दक्षिणेतील आगमनापूर्वी इथे आलेल्या किंवा इथेच असलेल्या कोणत्या तरी वंशाचे असतील असं शिंदेंचं मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वसाहती स्थापन करण्याचं श्रेय मराठ्यांपेक्षा कुणब्यांकडे जास्त आहे. दक्षिणेत येण्यापूर्वी मराठे फिरत्या अवस्थेत होते. प्राचीन काळी ते लुटारू आणि पशूंचे पालक होते असा फरक शिंदेंनी केलाय. मराठा आणि कुणबी हे दोन मनुष्य समूह मराठा या एकाच नावाच्या जातीत जितके एकजीव झालेत तितके ते 2000 वर्षापूर्वी नव्हते असाही दावा शिंदेंनी केलाय. वंशशास्त्रीयदृष्ट्या शरीर, मस्तक, रंग, केस यावरून देखील मराठा आणि कुणबी वेगवेगळे असल्याचं शिंदे म्हणायचे. मराठ्यांचे उपास्य दैवत शैव आणि शाक्त आहेत, तर कुणब्यांचे मात्र नाग नरसोबा. मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी आणि शिपाईगिरी. कुणब्यांचा मात्र शेतकी हा एकच धंदा. मराठे हे कसब्यात राहणारे तर कुणबी गावखेड्यात राहणारे. सरंजाम ही मराठ्यांची लष्करी घटना आहे आणि गावगाडा ही कुणब्यांची मुलुकी घटना आहे. मराठ्यांमध्ये पडदा पद्धत आहे तर कुणब्यांमध्ये ती अजिबात नाही. कुणब्यांमध्ये पुनर्विवाह आहे तर मराठ्यांना तो मान्य नाही. कुणबी मांसाहार फार बेताबेतानं करतात तर दारू पीत नाहीत. याउलट मराठे शिकारी, त्यामुळं मांसाहार आणि मद्यपान करतात असा फरक महर्षी शिंद्यांनी केला होता. पण या दोघांचा इतका एकजीव झालाय की धंद्यांच्या दृष्टीनं कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करणं अशक्य आहे. गेल्या 100 वर्षात मराठ्यांचा कुणबी आणि कुणब्यांचा मराठा झालाय. म्हणजे तिसऱ्याच पिढीत राजाचा शेतकरी आणि शेतकऱ्याचा राजा अशी उलथापालथ महाराष्ट्रात झाली आहे असं शिंदे म्हणायचे. जमिनीचा मालक म्हणजे मराठा आणि वाहक म्हणजे कुणबी असा फरक फक्त महाराष्ट्रापुरता आहे. वराडी भागात कुणबी म्हणजे वतनदार रहिवासी आणि मराठा म्हणजे उपरा असं समजलं जातं. तर पुणे साताऱ्याकडे मराठ्यांपेक्षा कुणबी कमी समजले जातात, तर नागपूरकडे कुणबी स्वतःला मराठ्यांपेक्षा जास्त समजतात. हा कमी जास्तपणा केवळ दर्जाचा आहे, जातींचा किंवा वंशाचा नाही असं महर्षी शिंदेंना वाटायचं. शिंदेंनी भाषा उत्पत्तीशास्त्र आणि वंशशास्त्राचा संदर्भ देत मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत हे दाखवून दिलंय. पण आता जो दावा करण्यात येतोय की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि शेती करणारे सगळे कुणबी आहेत, याबाबत शिंदेंचं म्हणणं होतं की कुणबी फक्त शेती करतात आणि मराठा शेती आणि शिपाईगिरी. शिंदेंनी मराठा आणि कुणबी वेगवेगळे असल्याच्या स्पष्टीकरणाबाबत अनेक अभ्यासकांनी वेगवेगळी मतं नोंदवली आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी देखील या दाव्याविरोधात मत नोंदवलेलं आहे. मराठा आणि कुणबी वेगवेगळे नसून एकच आहेत असं शाहू महाराजांचं मत होतं. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे स्पष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी राजघराण्यातील एका परंपरेचा दाखला दिला होता. राजघराण्यातील राण्यांपैकी कुणी बाळंतीण झाली की पहिल्या रात्री मुलाला वाळलेल्या गवतावर निजवावं अशी चाल महाराजांच्या घराण्यात होती. राजे लोक शेतकरी आहेत हे आपण कधीही विसरू नये म्हणून ही चाल होती असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. राजे लोक कुणबी आहेत हे शाहूंचं मत तेव्हाच्या अनेक मराठ्यांना पटणारं नव्हतं. पण शाहू महाराज यांची मराठा आणि कुणबीबद्दलची भूमिका वेगळ्या व्हिडिओत कधीतरी सविस्तरपणे समजून घेऊया. पण साधारण 100 वर्षांपूर्वी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत हे सांगितलेलं. पण ती गोष्ट आज अनेकांना क्वचितच पटेल असं वाटतं.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा.